योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांची अडवणूक नको, कृषी मंत्री। राज्यात आतापर्यंत 5% पेरा। पुणे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार। खरीपासाठीचे हमी भाव जाहीर। शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा, कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे। आणि सीताफळ संशोधन केंद्राच्या कलमांना परराज्यातूनही मागणी। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 सालापर्यंत दुप्पट करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा निर्धार आहे। त्यादृष्टीने शासन अनेक योजना राबवत आहे। या योजना राबवत असताना अनेकदा शासकीय नियमांचं कारण देऊन शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते। असं न करता या योजनांबाबत लवचिकता बाळगून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अशी सूचना राज्याचे कृषीमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे। देशातली 52% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे। देशाच्या उत्पन्नामध्ये शेतीचा आर्थिक विकास दर फारच कमी, म्हणजे 11% आहे। त्यामुळे शेतीतल्या उत्पादन वाढीबरोबरच शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ठोस पावलं उचलत आहे, अशी माहितीही मंत्री महोदयांनी दिली। राज्यातल्या खरीप हंगामावर आलेलं संकट दमदार पावसामुळे टळले असून राज्यात आतापर्यंत 5% पेरा झाला आहे। राज्याचे मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या पेरण्या येत्या 15 जुलैपर्यंत पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे। गेल्या वर्षीच्या हंगामात जून महिन्याच्या 15 वाड्यात पावसात खंड पडल्यामुळे याच कालावधीत 34% पेरा झाला होता। राज्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे 140 लाख हेक्टर असून यंदा 25 जूनपर्यंत 1.5 लाख हेक्टरपर्यंत पेरा झाला होता। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाबरोबरच घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार असल्याने धरणांमधला पाणीसाठा वेगाने वाढत आहे। त्याचबरोबर खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागातल्या मावळ, मुळशी, भोर आणि वेल्ला या तालुक्यांमध्ये पावसानं चांगलाच जोर धरला आहे। पूर्णपणे कोरड्या पडलेल्या टेमघर धरणात उपयुक्त पाणीसाठा झाला आहे। जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यात घाटमाथ्यावरही चांगला पाऊस झाला आहे। जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या कोरडवाहू पट्ट्यात पावसाच्या सरी पडत आहेत। केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत। मध्यम व लांब धाग्याच्या कापसासाठी अनुक्रमे प्रति क्विंटल 5,255 आणि 5,550 रुपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे। सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 3,748 रुपये जाहीर करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 311 रुपये वाढ मिळाली आहे। तुरीसाठी 5,800 रुपये, मुगासाठी 7,050 तर उडदासाठी 5,700 रुपये आधारभूत किंमत देण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ अनुक्रमे 125, 75 आणि 100 रुपये इतकी आहे। सरकारी खरेदीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे खरीप पीक असलेल्या भातासाठी 1,815 रुपये हमी भाव देण्यात आला आहे। गेल्या वर्षीपेक्षा 65 रुपये अधिक भाव देण्यात आला आहे। शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस करणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी नुकतीच दिली। राज्य शासन शेतकऱ्यांसाठी जुने आणि अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहे। त्यानंतर या प्रकल्पांमधलं पाणी जलवाहिनीद्वारे थेट शेतापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग वाढला आहे, त्यामुळे राज्यातली अनेक गावं पाणीयुक्त झाली आहेत, असंही कृषीमंत्री डॉक्टर बोंडे यांनी सांगितलं।
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या अंबाजोगाई इथल्या सीताफळ संशोधन केंद्राच्या वाणांना परराज्यातून देखील मागणी वाढली आहे. बदलत्या हवामानात तग धरू शकणारे फळपीक म्हणून सीताफळाकडे बघितले जाऊ लागले आहे. शेतकऱ्यांचाही दिवसेंदिवस सीताफळ लागवडीकडे कल वाढू लागला आहे. आता व्यापारी दृष्टिकोनातून सीताफळाची लागवड केली जात आहे. संशोधन केंद्रात यावर्षी सीताफळाची धारूर 6, बालानगर TP7 तसेच रामफळ आणि हनुमान फळाची 50,000 रोपं तयार करण्यात आली आहेत. 40 रुपये दराने कलमाची विक्री करण्यात येत आहे. आजपर्यंत सुमारे 6,000 कलमं विकली गेली आहेत. त्यापैकी 6,000 कलमं तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पोहोचली आहेत. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. कारले कमाल 5,000 किमान 1,500 रुपये, वांगी कमाल 1,200 किमान 400 रुपये, कोबी कमाल 1,700 किमान 1,000 रुपये, काकडी कमाल 2,800 किमान 700 रुपये, भेंडी कमाल 3,500 किमान 2,000 रुपये, लसूण कमाल 8,600 किमान 3,900 रुपये, कांदा कमाल 1,800 किमान 300 रुपये, बटाटा कमाल 1,800 किमान 400 रुपये आणि हिरवी मिरची कमाल 4,500 किमान 3,800 रुपये. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarkernet.nic.in किंवा www.msambit.com या संकेतस्थळाला भेट द्या. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे. कोकणात पुढील 5-6 दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात पुढील 1 दिवस बऱ्याच ठिकाणी, त्यानंतर 2 दिवस काही ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी, तसेच विदर्भात पुढील 2 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील 5 दिवस 1-2 ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात व विदर्भात पुढील 24 तासात 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता पाहूया हवामानावर आधारित कृषी सल्ला. कोकण विभागात भात खाचरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काही ठिकाणी भाताची रोपे 20 ते 25 दिवसांची झाली आहेत. अशा ठिकाणी पुनर्लागवडीची कामे हाती घ्यावीत व ती लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाचा अंदाज घेऊन भुईमूग लागवडीसाठी शेताच्या पूर्वतयारीची कामे हाती घ्यावीत. मध्य महाराष्ट्र विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी सोयाबीन, भुईमूग, नाचणी, मूग, मटकी व राजमा या पिकांच्या योग्य व सुधारित वाणांची निवड करावी व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून घेऊन पेरणी करून घ्यावी. पिकाच्या वाढीच्या काळात रोग होऊ नये म्हणून पेरणीपूर्वी बियाणास बीज प्रक्रिया करावी. कांदा, वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांची लागवड खरीप हंगामामध्ये करण्यासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करावी. मराठवाडा विभागात पेरणीयोग्य म्हणजेच 75 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच बीज प्रक्रिया करून पिकांची पेरणी करावी. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पश्चिम विदर्भात ज्या ठिकाणी चांगला पेरणीयोग्य पाऊस पडला आहे तिथे कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारी यासारख्या खरीप पिकांच्या पेरणीस सुरुवात करावी. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 32 किमान 25 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 29 किमान 23 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 29 किमान 23 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 31 किमान 24 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 31 किमान 22 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 29 किमान 22 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 30 किमान 20 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 28 किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 33 किमान 24 अंश सेल्सिअस
हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. गली गली सिमसिम शनिवार आणि रविवार दुपारी 1:30 आणि रात्री 10:00. कोकणातला निसर्ग आणि सह्याद्री पाहणं हे पर्यटकांसाठी खरंच पर्वणी असल्यासारखं आहे. तर हाच निसर्ग आणि सह्याद्रीची वेगवेगळी रूप घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येत आहोत. सागर लहरी मधुनी साध कुणाला देई बहरून आली ही वनराई खाव मनाचा घेई ही भ्रमंती महाराष्ट्राची. भ्रमंती महाराष्ट्राची प्रसारण रविवार दुपारी 2:00 फक्त सह्याद्री वाहिनीवर. पृथ्वीवर जंगल आहे तर पाणी आहे, पाणी आहे तर जीवन आहे. पृथ्वीवर वाढतं तापमान, दुष्काळ आणि पूरजन्य परिस्थिती संपत चाललेल्या जंगलांमुळे होतंय. पृथ्वीला वाचवायचं असेल जंगल वाचवा. जंगलात राहणाऱ्या वन्यजीवांचं संरक्षण करा. पाहायला विसरू नका जागर वनसंवर्धनाचा. प्रसारण दर बुधवारी रात्री 9:00. पुन्हा प्रसारण दर रविवारी दुपारी 12:30. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आज प्रत्येक क्षेत्रात नवनवीन तंत्र वापरून समाजातील प्रत्येक घटक आज प्रगती करत आहे, आपलं जीवनमान उंचावत आहे. मग याला कृषी हे क्षेत्र कसं अपवाद असेल? आज तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या पारंपरिक शेतीला फाटा देत आज शेतकरी उत्पादन वाढीसाठी फळबाग शेती करत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी इथल्या शेतकऱ्यांनी कपाशी भुईमूग सोयाबीनची पारंपरिक शेती सोडून मोसंबीच्या फळबागांची लागवड केली आहे. पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असलेल्या मोसंबी या फळात औषधी गुणधर्म आहे. मोसंबी हे फळ आरोग्य सुधारण्यासाठी उत्साहवर्धक आहे. शिवाय विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी मोसंबीचा रस मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सौंदर्यात भर घालणाऱ्या या फळाला बाजारात विशेष मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोसंबी लागवड ही खर्च कमी आणि उत्पन्न जास्त देते. त्यामुळे अंबादास गायके यांनी आपल्या 10 एकर जमिनीत मोसंबीची लागवड केली आहे. आम्ही पहिले पारंपरिक पद्धतीनं शेती करायचो. शेती 10-15 एकर आहे. याच्यामध्ये पहिले पीक आम्ही सोयाबीन कापूस तूर उडीद मूग हे पीक घेत असतात, पण ते पीक खर्चिक असल्यामुळे परवडत नसल्यामुळे आम्ही कृषी विभागामार्फत 4-5 वर्ष अगोदर मोसंबीचं रोप घेतले. मोसंबीची त्यांनी लागवड करण्यास सांगितली, लागवड केली असता आम्हाला त्या मोसंबीचं योग्य प्रकारे उत्पन्न मिळू राहिलेलं आहे. मोसंबीची लागवड करताना योग्य जमिनीची निवड करावी लागते. शिवाय फळबाग शेतीत झाडाच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि पिंपळगाव लेंडी हा भाग तसा दुष्काळी असल्यानं या मोसंबीच्या शेतात ड्रीप पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं.
मोसंबीचं योग्य ती जमीन निवडली, जमिनीचे गड्डे खोदकाम करून लागवड केली. लागवड केल्यानंतर पाण्याचं नियोजन आम्ही पहिले ड्रीपद्वारे केलं. ड्रीप पाण्याचं फुटवडा असल्यामुळे नंतर त्याला ड्रीपद्वारेच हे केलं. त्याला वर्षाला 3 डोस खताचे दिले जातात. जास्त करून फॉस्फेटचं प्रमाण, विऱ्याचं प्रमाण चालत नाही आहे. DAP वगैरे, शेणखत, लेंडीखत अशा प्रकारचं त्याला खत देऊन 3 ते 3 बार ते येतात, पण आम्ही सरासरी 2 बार पकडतो. याच्यापासून वार्षिक आम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू राहिलेलं आहे. फळबाग शेतीत फळ येण्याच्या प्रक्रियेत अतिशय सतर्क राहावं लागतं. या फळ पिकांचं कीड रोगांपासून रक्षण करण्यासाठी, शिवाय या पिकांचं आयुष्य वाढवण्यासाठी कीटकनाशकांची योग्य अंतरानं फवारणी केली जाते. खोडाला त्याचे औषध लावले जाते, मोरचुंद वगैरे पेस्ट केला जातो. त्याच्या अभावी खोडं जळत नाही आहे आणि झाडाचे आयुष्यही वाढतं. फवारे त्याला 2 ते 3 फवारे केल्या जातात. ज्यावेळेस बहार धरला जातो, बहाराची गळ होऊ नये म्हणून एखाद बुरशीनाशक किंवा मग बुरशीनाशक सोबत कीटकनाशक अशा प्रकारे फवारा केला जातो. ते गळ होत नाही त्याच्यामुळं. आणि फळधारणा झाल्यानंतर त्याच्यावर जे कीड लागतात, कीड डास म्हणतात त्याला, तर ते डासाची 1-2 फवारणी केल्यानंतर पीक चांगल्या प्रकारे येतं. फायदा एकदम सोयाबीनपेक्षा कपाशीपेक्षा जे कपाशीवर खर्च होतो सोयाबीनवर होतो. मोसंबीला हा खर्च फार कमी आहे, तर याच्यामध्ये उत्पन्न खर्च कमी आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे निघतं. पारंपरिक शेतीत खर्च अधिक आणि उत्पन्न कमी निघत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत नव्हता. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे या भागातील शेतकऱ्यांना फळ पिकांचा निर्णय घेता आला. मागील 10 ते 15 वर्षापासून पारंपरिक शेती करत होते, परंतु ज्यावेळेस ते आपले कृषी विभागाच्या संपर्कात आले त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जे उत्पादन घेतो आहे पारंपरिक पद्धतीनं, सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, मूग असो, तर याच्यापासून फक्त आपला हा उदरनिर्वाहच आपल्याला याच्यातून भागवला जात आहे व शिल्लक आपल्याला काहीही राहत नाही. तर त्या अनुषंगाने त्यांनी कृषी विभागाला मला या पारंपरिक पिकांना काही जोडधंदा म्हणून इतर फळपीक किंवा इतर फुलपीक काही घेता येईल का याबद्दल मार्गदर्शनासाठी ते आपल्याकडे आले होते. त्यावेळेस त्यांना आपण म्हणजे फळपीक लागवड आपण करू शकतो, त्या अनुषंगाने आपण त्यांना ज्यावेळेस आपण त्यांचे जमिनीचे माती परीक्षण केले त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं की बा उत्तम निचरा होणारी ही जमीन आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण फळपीक घेऊ शकतो. हा पश्चिम विदर्भाचा भाग असल्यामुळं व फळपिकांचं क्षेत्र कमी असल्यामुळं आणि मराठवाड्याला लागून असल्यामुळं व मराठवाड्यामध्ये मोसंबीचं पीक फळपीक हे नेहमी घेत असल्यामुळं आपण त्यांना इथल्या मराठवाड्यामध्ये काही शेतकऱ्यांशी संवाद साधायसाठी त्यांना थोडं मार्गदर्शन केलं. त्यामधून त्यांनी शेतकऱ्यांकडनं मार्गदर्शन घेतलं जे अगोदरपासून मोसंबीचं उत्पादन घेत होते. त्या अनुषंगाने त्यांनी माती परीक्षण करून मोसंबी आपण लागवड करू या अनुषंगाने त्यांनी कृषी विभागाला अर्ज केला की बा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मला मोसंबी लागवड करायची व त्या अनुषंगाने त्यांना कृषी विभागाने वेळोवेळी रोपे कलमे कोण्या ठिकाणाहून घ्यायची, कुठल्या नर्सरीतून घ्यायची, त्याची गुणवत्ता कशी असली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने त्यांनी न्यूसेलर जातीची निवड करून आपल्या शेतामध्ये हेक्टरी 6x6 अंतरावर 277 झाडांची लागवड केली आणि आज आता या आपण जे बघतो आहे फळपीक आपल्या पाठीमागे याच्यामध्ये यांना जवळपास आता 12 ते 13 वर्ष झालेत. तर या 12 ते 13 वर्षामध्ये जवळपास हे 6व्या वर्षापासून फळपिकाचं हे उत्पादन घेत आहे आणि त्या जे उत्पादन घेत आहे त्यामध्ये त्यांनी म्हणजे 7व्या वर्षापासून जवळपास 10 टनापासून त्यांना उत्पादनाची सुरुवात झाली.
आणि आता जवळपास त्यांना 20 ते 25 टन हेक्टरी उत्पादन होत आहे आणि लगतच मार्केट असल्यामुळं त्या मार्केटचाही त्यांना जालना मार्केट असेल किंवा औरंगाबाद मार्केट असेल हे जवळच इथून 25 किलोमीटरवर जालना आहे आणि 70 किलोमीटरवर औरंगाबाद आहे तर लगेचच लगत मेट्रोपॉलिटन औरंगाबादसारखी शहर असल्यामुळं व त्या ठिकाणी त्यांचा मोसंबीचा चांगल्या प्रकारे विक्री होत असल्यामुळं त्यांना यापासून चांगल्या प्रमाणात नफा मिळत आहे. तसेच इतर शेतकरीसुद्धा त्यांची ही फळबाग पाहून आपणही फळबाग लागवडीकडं लागवड करायला हवी या अनुषंगाने अनेक शेतकरी त्यांची ही फळबागे फळबाग बघून लागवड करत आहे. आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद प्रसारण सोमवार आणि मंगळवार दुपारी 1:30 वाजता. चलो एक बार ऐसे अजनबी बन जाए हम दोनों तराने पुराने प्रसारण सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5:00 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्रो 10:30 वाजता. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक फायद्याच्या दृष्टीनं श्रीकृष्ण गायके या शेतकऱ्यांनी आपल्या 5 एकर शेतीत पारंपरिक शेतीला फाटा देत ऊस शेती सुरू केली. शिवाय ही शेती महामार्गावर रस्त्यालगत असल्यानं चांगलं उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीनं शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी रसवंत गृहाची निर्मिती केली. यासाठी त्यांना कृषी विभागाचं मार्गदर्शन तसंच अनुदानही मिळालं. पाण्याची कमतरता असल्यामुळे या शेतीच्या पिकांना पाण्याचं व्यवस्थापन ठिबक पद्धतीनं केलं जातं. शिवाय खतही ठिबक पद्धतीनंच दिली जातात. यामुळे खताची आणि पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. माझ्याकडं 5 एकर जमीन आहे. मी प्रामाणिक पिकं घेतो. तूर कापूस पराटी सोयाबीन हे माझे प्रामाणिक पिकं. माझं शेत मेकर पुणे हवे रोडला आहे. तर मी ऊस लावला होता 1 एकर तर त्यात पाणी काही पुरे ना. मग नंतर कृषी विभागांच्या सल्ल्याने त्याला ठिबक केलं आणि ठिबक केल्यानंतर ठिबक अनुदान मिळालं आणि मग त्याच्यानंतर मी रसवंती टाकली रोडवर आणि ठिबकचे बरेच फायदे असे की तण कमी होत आहे, खतं सोडल्या जातात आणि पाणी कमी लागतं, पाण्याचीही बचत होती. बरेच फायदे ठिबकचे आणि रसवंती टाकल्यामुळे माझं त्याच्यावर घर खर्चा पूर्ण भागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीनं कृषी विभाग कार्यरत असून वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे फायदा होत असल्याचं कृषी सहाय्यकांनी सांगितलंय. पळसखेड चक्का मौजा अंतर्गत पिंपळगाव लेंडी हे गाव आहेत. या गावामध्ये श्रीकृष्ण रावसाहेब गायके हे शेतकरी पारंपरिक पद्धतीने आपली शेती करत होते. त्यामध्ये ते कापूस सोयाबीन तूर या प्रकारची पारंपरिक पद्धतीची पिके घेत होते.
तर हे पिकं घेत असताना व नेहमी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळं त्यांचा जो खर्च आहे तो जास्त लागत होता व त्या प्रमाणात त्यांचं जे उत्पादन आहे ते कमी प्रमाणात होत होतं. तर त्यांची शेती ही नागपूर पुणे महामार्गालगत असल्यामुळं व ते नेहमी कृषी विभागाशी सल्ला घेत असत की सर मी म्हणजे आम्ही अशी कोणती शेती केली की बा त्यापासून आमचा उदरनिर्वाह म्हणजे आमचा आर्थिक फायदा होईल. त्या अनुषंगाने त्यांनी ऊसाची लागवड केली होती पण आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी ऊसाची लागवड ही पट पाण्या पद्धतीनं लागवड केली आहे. तर आम्ही त्यांना मार्गदर्शन केले व सदर ऊस हा ठिबकद्वारे घ्यावा या प्रकारचं मार्गदर्शन केलं व त्यांनी आपल्या ऊसाला ठिबक बसवून घेतलं. आपल्या विभागामार्फत त्यांना ठिबकचं अनुदान देण्यात आलेलं आहे आणि सदरचा ऊस हा म्हणजे 1 ते 2 एकर असल्यामुळं व लगत त्यांना मार्केट नसल्यामुळं परंतु महामार्ग असल्यामुळं सदरचा ऊस त्यांना रसवंतीद्वारे त्याचं ते रसवंतीमार्फत त्याची ती विक्री करत आहे व त्यापासून त्यांना चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा होत आहे आणि अशा प्रकारे त्यांचा जो इतर होणारा खर्च आहे तो त्यामधून तो ते भागवत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा फायदा जर प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला तसंच आधुनिकतेचा स्वीकार करून आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग केले तर प्रत्येक शेतकरी दुष्काळी परिस्थितीवर मात करून आपलं जीवनमान उंचावू शकतो. यासाठी गरज आहे ती प्रयोगशील राहण्याची. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.